भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पनवेल तालुका भाजपची मासिक बैठक झाली. यावेळी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पनवेल तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुराज्याची शपथ घेतली. तसेच कॅशलेस व्यवहारांबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. शिवसेनेने जर सन्मानाने प्रस्ताव दिल्यास युती करण्यास तयार असल्याचे श्रुतोवाचही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. देश सध्या विकासाच्या वाटेवर जोरदार प्रवास करतोय. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला 31 ऑक्टोबर रोजी 2 वर्ष पूर्ण झाली. या सरकारतर्फे गेल्या 2 वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या लोकाभिमुख योजनांची माहिती नागरिकांच्या घराघरात पोहोचविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज झालेत. नोटबंदीवर आक्रोश करू पाहणाऱ्या विरोधकांना जनतेनेच गप्प बसवून नोटबंदीचे समर्थन केले, तर सध्या देशात कॅशलेसची संकल्पना आकारास येत आहे, त्याचे स्वागत करायला हवे असेही यावेळी सांगण्यात आले. भाजप सरकारच्या उपक्रमांचे यावेळी मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, तालुकाध्यक्ष अरुण शेट भगत, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस हिना बक्ता, जिल्हा चिटणीस अविनाश कोळी, संजय पाटील, अमर पाटील, दशरथ मात्रे, सुशील सिंग व अन्य मान्यवर आणि तालुक्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.